काश्मीरात बर्फ पडतं तसंच सोलापुरात सगळीकडं माती पसरती आहे. शहराचं नंदनवन करू असं आश्वासन दिलं गेलं पण प्रत्यक्षात मात्र मातीच होती आहे. पाहुयात वृत्त संपादक राजेश कुलकर्णी यांचा विशेष वृत्तांत. सोलापूरचा सध्या काया पालट झालाय. तो असा झालाय की अगदी काश्मीरची आठवण होते. फरक फक्त इतकाच आहे की काश्मीर मध्ये बर्फ पडतो आणि आमच्याकडं माती. जिकडं पाहावं तिकडं धुळीचे लोट आणि मातीच माती. बघा ना, रस्त्याच्या बाजूला उभी असणारी ही वाहनं आमच्या शहरातील धुळीची मातीची साक्ष देत आहे. पूर्णपणे धुळीने माखलेली ही वाहनं सोलापूरचा काया पालट दाखवून देत आहे. आता वाहनांवर जर एवढी माती साचत असेल तर मग माणसांचं काय? या सगळ्या धुळीचा मातीचा सामना करत सोलापूरकर सध्या कसा बसा जगतोय. आपण म्हटलं की काश्मीरात बर्फ पडतो तशी सोलापुरात माती. आता याला आपण वाळवंटाचं उदाहरणही देऊ शकता. वाळवंटात जसे सर्वत्र मातीचे धुळीचे लोट उडतात तशी सोलापूरची गत झाली आहे. बाकी सोलापूरकर कमालीचा सोशिक, तो गुमान सगळं सहन करतो. मग त्यांचे लोकप्रतिनिधी हे लोकांपेक्षा अधिक सोशिक. शर्टाची तीन बटणं सोडून दिमाकात लेजिम खेळणारे मर्दानी लोकप्रतिनिधी या धूळ आणि मातीबाबत पूर्णपणे थंड बसलेत. जमाव जमवून डॉल्बीच्या तालावर नाचणारे लोकप्रतिनिधी पुरते गप्प आहेत. कधी कधी आमच्या नेत्यांना सोलापूर पर्यटन केंद्र करण्याची हुक्की येते. बहुधा जगाच्या पाठीवर धूळ आणि मातीनं माखलेलं शहर आणि यामध्ये जगणारे कमनशिबी लोक, त्यांची कमालीची प्रतिकार शक्ती अशी ती सोलापूरच्या पर्यटनाची संकल्पना असावी. आता या धुळीचे मातीचे लोट इतके झालेत की समोरची वाहनं आणि व्यक्ती ओळखणं अवघड झालंय. प्लॅस्टिकवर बंदी असली तरी याच प्लॅस्टिकनं धुळीपासून मातीपासून संरक्षण मिळवलं जातंय. घराची दारं बंद करून लोक जगताय. कायम पाणी मारलं चाललंय. मग आता सांगा, सोलापूर शहरात असे धुळीचे मातीचे लोट ऐन अगदी बहरात असताना बाहेरच्या लोकांनी यावं आणि हे असं अनोखं शहर पाहावं असं आवाहन आमच्या लोकप्रतिनिधींनी नको का करायला? पण तेही होत नाही. शहराची अशी माती होताना त्याचं कर्तृत्व दाखवायलाही कुणी समोर नाही. नाही मंडळी, सोलापूरकरांना कुणी वालीच उरलेला नाही हे खरं. कुणीतरी म्हणलं स्मार्ट सिटीमुळे असं घडलं. अहो काही का असे ना, पण काश्मीर मध्ये जसा बर्फ पडतो तशी सोलापुरात पडणारी माती पाहण्यासाठी नक्कीच लोक येतील. फरक इतकाच असेल की कौतुक करण्याऐवजी ते लोक शिव्या शाप देतील. बाकी निगरगट्टपणा कोडगेपणा आहेच की. सारीच माती झालीय, उरलंय काय हाच प्रश्न आहे.